बाबा, तुमच्या परवानगीशिवाय मला इथे यायचं नव्हतं. त्यासाठीच सकाळी तुम्हाला कॉल केला होता मी, पण तुमचा फोन नाही लागला. बाबा, मी शपथ घेतली तुमच्यापासून लपवून काहीही करणार नाही. आईला चक्कर आली ना बाबा, म्हणून तिला बघायला आले मी. बाबा, तसंच जर काही असतं ना तर तुम्ही इथे नसताना मी राहायलाच आले असते ना, पण मी तसं एकदाही नाही केलं हो. त्यासाठीच तुम्हाला मेसेज केला होता मी. तुम्हाला मिळाला नाही का मेसेज? बाबा, मी देते. बाबा, एकदा विश्वास ठेवा मनूवर. अहो, ती आत्ता 2 मिनिटांपूर्वी आली आहे. तिने तुम्हाला मेसेज केला असणार, तो आला नसेल तुम्हाला. म्हणजे असं होतं कधी कधी. मला आता घरघरायला लागलंय. आई, आई, तू फसशील या नाटकांना, पण मी नाही फसणार. हे सगळे निमित्त आहेत परत यायची. स्वतःच्या संसारात काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, किंवा नवरा बायकोमध्ये काहीतरी बिनसलं असेल, आता डोळे उघडले असतील ना. पण मग हे तोंड वर करून कसं बोलणार? काहीतरी निमित्त पाहिजे ना आई वडिलांकडे जायला, नाही का? काय स्वतःच्या पोरीला असं कसं बोलू शकता तुम्ही? आई, असू दे. रागाने असेल, गैरसमजामुळे असेल, कशाहीमुळे असेल, पण बाबा बोलले माझ्याशी. हे खूप आहे माझ्यासाठी. या सगळ्याचा विचार चूक करण्याआधी करायला हवा होता. बाबा, जर मी अनिकेतशी लग्न करून चूक केली आहे आणि आता मला या गोष्टीचा पश्चाताप होतोय असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर हे चुकीचं आहे बाबा. असं काही नाहीये. हा, मला मान्य आहे, आम्ही आमचं लग्न तुमच्यापासून लपवून खूप मोठी चूक केली आहे, पण आमचं प्रेम खरं आहे बाबा. त्या माणसाशी लग्न करून तू चूक नाही तर गुन्हा केलाय. लोकांसमोर तोंड दाखवायला जागा शिल्लक उरलेली नाहीये मला आता. माझ्या आणि अनिकेतमुळे जर तुमची मान शर्मेने खाली गेली असेल ना बाबा, तर मी तुम्हाला शब्द देते, जोपर्यंत अनिकेत बद्दल तुमच्या नजरेत अभिमान बघत नाही, जोपर्यंत समाजातला तुमचा मान तुम्हाला परत मिळवून देत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. येते बाबा. येते आई.
मनू खोटं बोलत नव्हती. तिने बाबांना मेसेज केला होता. अनिकेत काय रे, आईने मला माफ करून आई म्हणण्याची परवानगी द्यावी. मानसीच्या आईबाबांनी मनापासून आनंदाने आमचा स्वीकार करावा. घरच्यांसाठी उत्तम सुख सोयी काय सर, ही तीन ध्येय आहेत माझे जी सतत डोळ्यासमोर राहावी ना म्हणून मी स्क्रीन सेवर ठेवलाय. ओहो अच्छा, नाईस नाईस नाईस. नाही छान आहे पण याचा क्रम चुकलाय. म्हणजे मला सांग, मिस मानसींच्या आईबाबांपासून तुम्ही तुमचं लग्न का लपवलं? कारण त्यांना चांगला जॉब असल्याला जावं पाहिजे होता. चांगला जॉब म्हणजे चांगला पगार, भरपूर पैसे. भरपूर पैसे कमवणारा जावई हवा होता त्यांना. तू ड्रायव्हरची नोकरी करायचास हे तुझ्या आईपासून तू लपवलंस, तेव्हा आई चिडली तुझ्यावर. का चिडली? सर मी इंजिनियर असून. इंजिनियर एवढं चांगलं शिक्षण घेतलेलं असून सुद्धा तू ड्रायव्हरची नोकरी करायचास, म्हणजे त्या नोकरीत सुद्धा पैसा कमवत होतास. पण आपल्या मुलानं खूप पैसा कमवावा अशी आईची अपेक्षा असणार ना? तीही अपेक्षा पूर्ण केली नाहीस तू. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांग मला. काय सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? यश मिळवणं. पैसा? नाही सर, बरोबर आहे, म्हणजे पैसा आणि यश महत्वाचं आहेच, पण सर इमोशन पण तितकेच महत्वाचे आहेत ना? नाही रे, बिझनेस आणि इमोशन्स कधीच मिक्स नाही करायचे. हा गोळ नाही घालायचा कधी. आता सुद्धा मी पेनड्राईव्ह घेण्यासाठी भोपेला पाठवू शकलो असतो इकडे, पण मी का आलो स्वतः? कारण मी तुझ्यावर पैसे लावलेत. म्हणजे माझा तुझ्यावर विश्वास नाहीये असं नाही, पण मी इमोशनल फूल नाहीये ना. बिझनेस हा बिझनेस सारखा करायचा असतो. वी हॅव टू बी प्रोफेशनल. येस सर, युअर राईट. अनिकेत, तुझी सगळी स्वप्न पूर्ण करणं ही माझी जबाबदारी. नाही सर, माझी स्वप्न मला माझ्या मेहनतीनं पूर्ण करायची आणि ती मीच करणार. गुड गुड, मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. व्हेरी गुड. काय अनिकेत, मी लंगड्या घोड्यावर पैसे लावतच. सर प्रेझेंटेशन रेडी आहे. प्रेझेंटेशन जाऊ दे, नंतर बघतो. याच्यावर पूर्ण विश्वास आहे माझा. ए चिंट्या, आमचा फोटो काढ रे. सर अरे फोटो काढ आमचा बाबा, घ्या. उद्या मोठे बिझनेसमॅन झाल्यानंतर ओळखच दाखवायचं नाही. काढ काढ. अरे खांद्यावर अटक ना. सर काय जेष्ठ टाक रे. अरे बघ ये सर. बघू बघू. अरे क्या बात है, कॉन्फिडन्स दिसतोय चेहऱ्यावर, मस्त. बिझनेस पार्टनर कुठे? अरे ते स्टँडी कुठे? सर ते आत ठेवलंय. काय? अरे बिझनेस सुरू व्हायच्या आधीच आडगट टाकून दिलं काय? अनिकेत नाही सर, इथं जागा कमी आहे ना म्हणून. असं नाही रे. ए चिंट्या, जा घेऊन ये जा. सर चैतन्य नाव आहे माझं. हा चैतन्य बाळा, जा घेऊन ये जा. काय अनिकेत? सर जागा कमी आहे ना. अरे आपल्या स्वप्नांसाठी लहान मोठी जागा.
हे असं ध्येय नेहमी डोळ्यासमोर पाहिजे. कळलं का? तुझ्यासाठी सांगतोय. हो सर. बरं, मी ऑफिसमधनं निघालो तेव्हा सुद्धा मिस मानसी ऑफिसला पोहोचल्याच नव्हत्या. ते घरी दिसत नाहीत. आहेत कुठे? सर, ती घरी गेली माहेरी. माहेरी? हो. ओ, म्हणजे बाबांनी माफ केलं वाटतं. चला, गोष्टी मार्गी लागतात. नाही सर, बाबांनी अजून कुठे माफ केलंय. मग मनुची आई आजारी पडली आहे ना, म्हणून तिला बघायला गेली. ओ माय गॉड, काय झालं काय? सर काय नाही, थोडं चक्कर आल्यासारखं होत होतं, फार सिरियस नाही. अरे बापरे, माझ्या आईला चक्कर येते? बापरे, हे प्रेस मरू दे, हे प्रेझेंटेशन. हे चैतन्य, हा बाळा, पेनड्राईव्ह दे. प्रेझेंटेशन नंतर बघतो. आईला भेटलं पाहिजे. आणि काय, तू येतोस माझ्या बरोबर? तुला इच्छा असेल ना सासूबाईंना भेटायची? नाही बरोबर, तू तेवढा स्टेटस नाही का मोला आहे सासूबाईंना. कसा जाणार त्यांच्या समोर? म्हणून ही गोष्ट कायम लक्षात ठेव. मी नेहमी तेच सांगतो, पैसा महत्वाचा. बाकी सगळी सोंग आणता येतात रे, पैशाचं सोंग नाही आणता येत. हा, पैसा महत्वाचा. सासू आई, आज अनिकेतच्या आणि आपल्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस आहे. त्याच्या नवीन बिझनेसची सुरुवात करण्यासाठी आम्ही समर सरांना भेटायला जातोय. फक्त तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू देत, दुसरं काही नको. मी कोण आशीर्वाद देणार? किंचाळे बाबांचे आशीर्वाद आहेत ना. होणार, सगळं चांगलं होणार. अरे मला पण आशीर्वाद द्या. आई. हा आण्याबाई तुला आई अशी हाक मारत नाहीये ना, म्हणून त्याला जेवढा त्रास होतोय त्याच्यापेक्षा जास्त त्रास तुला होतोय. माहिती आहे आपल्याला, तुझ्या कानावर आई असा शब्दच पडत नाही ना आता. ए, आपण तुला आई अशी हाक मारली तर चालेल ना भाई? तुला काय प्रॉब्लेम नाही ना? प्रॉब्लेम असला ना तरी आता आपण तुला अशीच हाक मारणार आई. होणार, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार. येतो आम्ही. आय, एक मिनिट. किंचाळे बाबांचा प्रसाद आहे, त्यांचे आशीर्वाद आहे तुमच्या मनावर. सगळी तयारी तर व्यवस्थित झाली. नको, ही नेहमीची पोत झाली, काहीतरी वेगळं पाहिजे. नको नको, हे पण नको. भोपे महाराज. समोर सर, तुम्ही काय? केवढं घाबरलो मी. नाही, तू पण महाराज म्हणून भारी दिसतोयस. पण काय ना, मिस्टर अनिकेत आणि मिसेस मानसी तुम्हाला ओळखतात, त्यामुळे तुम्ही नको. हा हा, म्हणून एक दुसरा माणूस बोलवलाय ना. आहे कुठे?
आहे, कपडे बदलतोय तो, जा जा घेऊन येत आला. महाराज, हो महाराज. काय किती खर्च केलायस? आहे बजेट मध्ये. या महाराज बसा. असू दे, हे नाटकाची प्रॉपर्टी. नाही हे सगळं छान आहे, काय करायचं ते सांगितलं ना भूपेनी. हो हो हो, स्वतःच डोकं चालवायचं. हो 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 हो, हो काय डोकं नाही हो अस. हा नाही भूपे, काय कुठून उचलून आणलंय ना? नाही चांगला ऍक्टर आहे तो, फार वर्षापूर्वीचा इंटर कॉलेजचा विनर आहे तो. आणि मग मध्ये ते कळेल आता. चांगलंय. बसा बसा बसा. अरे अनिकेत बस बस. हे आमचे जय विजय महाराज, किंचाळे बाबांचे शिष्य आहेत आणि मी यांचा पट्ट शिष्य. म्हणजे यांनी अनुग्रह घेतलाय यांचा. माझी आई पण किंचाळे बाबांची खूप मोठी भक्त आहे. महाराजांकडे फार वेळ नसतो, बोलून टाका मनातलं पटकन. महाराज जे सांगतील ते खरं होतं. महाराजांची वाणी म्हणजे आकाशवाणी. हे बोलणे म्हणजे एकदम फायनल, चेंजिंग नॉट. ऍक्च्युली आम्ही मीटिंगसाठी खूप वेगळा विचार करून आलो होतो. हे सगळं एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट घडतंय. काय अनिकेत, तुला आठवतं ना मी म्हणालो होतो माझी बिझनेस करायची पद्धत फार वेगळी आहे. बघ, कुठलंही नवीन काम सुरू करण्याआधी मी यांचा आशीर्वाद घेतो, यांचा सल्ला घेतो. आणि जय विजय महाराज म्हणजे त्यांच्या तोंडून देवच बोलतो. महाराजांनी परवानगी दिली, त्यांनी आशीर्वाद दिला तर मी पुढचं पाऊल टाकतो, नाहीतर जातच नाही पुढे. काय खरी ताकद ही श्रद्धेतच असते. महाराज महाराज महाराज, हे सगळं हे महाराज ठरवणार. आई नवीनच लपडे आहे. महाराज ओळख करून देतो, हे मिस्टर अनिकेत. नमस्कार. आणि हा मिसेस अनिकेत. आणि हा मी चैतन्य सर. हा या बाळाचं नाव चैतन्य. महाराज मी मिस्टर अनिकेत बरोबर टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस सुरू करायचं योजला आहे, तुम्ही परवानगी दिलीत तर मग पुढे जाऊ. तुमची जन्मतारीख? डिसेंबर 21 डिसेंबर 1994. 21 डिसेंबर असंभव असंभव. महाराज महाराज, तुम्हीच नाही म्हणालात तर मग इथेच विषय संपला. महाराजांची वाणी म्हणजे आकाशवाणी.